चला नमस्कार गुड इव्हिनिंग सर्वांना माझा आवाज येतोय गुड इव्हिनिंग सर्वांना नमस्कार पवन देशपांडे अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं स्वागत वेलकम चला वेलकम वेलकम गुड इव्हिनिंग अत्यंत महत्वाच्या सेशनसाठी आपण भेटतोय आजचं अत्यंत महत्वाचं सेशन आज आहे जे काही पॉलिटीचे पीवाय क्यूज टी सी एस आणि आयबीपीएस पॅटर्नमध्ये विचारले जातात त्या काही पीवाय वाय क्यूजचा आपल्याला आजच्या सेशनमध्ये आढावा घ्यायचा आहे पी चे प्रश्न आपल्यासाठी महत्वाचे आहेत लोकसंख्या टॉपिकचा आढावा मागच्या दोन दिवसापूर्वी रविवारी आपण घेतला आणि आज राज्य व्यवस्था या टॉपिकचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे पी वाय क्यू वरती जर तुमची कमांड असेल तर वाचन करत असताना कशा पद्धतीनं प्रश्न येऊ शकतात कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातात या सगळ्याच गोष्टींचा आपल्याला अंदाज येतो आणि त्या गोष्टीवरून अभ्यासाची आखणी करता येते अभ्यासाचं नियोजन करता येतं आणि म्हणून हे पी प्रश्न खूप महत्वाच्या आहेत ज्यावरती सातत्यानं प्रश्न विचारले जातात चला पवन देशपांडे अकॅडमीच्या माध्यमातून पॉलिटी विषयातील संविधान सभा मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वे संविधान सभेची वैशिष्ट्ये संविधानाची वैशिष्ट्ये राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ सोबतच आज विधानसभा आणि विधान परिषद एवढ्या टॉपिकचा अभ्यास केला ती सामान्य ज्ञान बॅच विशाल लोंडे म्हणजे मी स्वतः घेत आहे नऊशे नव्याण्णव रुपयात भूगोल महाराष्ट्राचा संपूर्ण भारताचा भूगोल सुरू आहे या सगळ्याच गोष्टींचा आपल्याला आढावा घेता येतोय या नऊशे नव्याण्णव रुपयाच्या बॅच आपल्यासाठी ही बॅच फायद्याची आहे आपल्याला सुरू करायचं आहे सेशन अगदी अर्ध्या मिनिटामध्ये सगळेजण रेडी आहात थम्सअप द्यायचं एकदा सगळेजण रेडी आहात रेडी यस सर्वांनी रेडी असलं पाहिजे आवडतो आणि लेक्चरच्या सुरुवातीलाच सांगतो आपला जो टेलिग्राम चॅनल आहे विशाल लोंडे त्या टेलिग्राम चॅनलवरती मागची झालेलं लोकसंख्या त्या लोकसंख्येची पण पीडीएफ आणि आजच्या पॉलिटीची सुद्धा पीडीएफ तिथं लेक्चर संपल्यानंतर अवेलेबल करून दिली जाईल लोकसंख्येची उशीर झाला पण पॉलिटीची लगेच या दोन्ही पी डी एफ या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून दिल्या जातील त्याला जॉईन करून तिथं पी डी एफ अवेलेबल होतील ओके चला सर्वांना तुम्हाला ऑल द बेस्ट प्रश्नांची उत्तर बरोबर द्यायची विचार करून उत्तर द्यायची सगळं काही तुम्ही शिकलेलं आहात हे फॉर्म भरणारे जे काही बॉक्स मध्ये चॅट करत आहेत त्या लोकांनी शांत बसा कुठं फॉर्म भरला रे तिकडे फॉर्म भरला रे महाराष्ट्राच्या बाहेर कुणी फॉर्म भरलेला नाही सगळ्यांनी महाराष्ट्रात भरला शांत बसा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती हा क्वेश्चन नंबर वन नुकतंच दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या मंत्र्यांना मंत्रिपदाचं खाते वाटप झालं आणि हे खाते वाटप करण्याचा अधिकार कोणाला असतो अशा स्वरूपाचा हा पहिला प्रश्न विचारलेला आहे मंत्रिपरिषद म्हणजेच मंत्रिमंडळ मंत्रिपरिषद म्हणजेच मंत्रिमंडळ त्या मंत्रिमंडळातील खात्यांचे वितरण करण्याचा अधिकार कोणाला असतो अशा प्रकारचा प्रश्न तिथे विचारलेला आहे बरोबर यस मंत्रिमंडळ असत आणि या मंत्रिमंडळाचा ज्यावेळी आपण विचार करतो त्या मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून राज्याचे मुख्यमंत्री काम करतात आणि त्या मुख्यमंत्र्यांसोबत काही मंत्री असतात बरोबर मंत्री असतात आणि यांना वेगवेगळी खाते असतात या खात्यांचं वितरण हे राज्याचे मुख्यमंत्री करत असतात या पहिल्या प्रश्नाचं उत्तर तीन आहे बरोबर तीन मग माझा तुम्हाला या प्रश्नाला धरून पुढचा प्रश्न आहे जर मंत्र्यांमध्ये त्यांच्या खात्यांचं वाटप मुख्यमंत्री करतात तर मग या चार पर्यायांमध्ये राज्यातील मंत्र्यांची नियुक्ती कोण करत मंत्र्यांची नियुक्ती कोण करत या चार पर्यायांमध्येच उत्तर आहे मंत्र्यांची नियुक्ती कोण करते मंत्र्यांची नियुक्ती कोण करते या चारमध्येच उत्तर आहे मंत्र्यांची नियुक्ती कोण करते यस कोण करते मंत्र्यांची नियुक्ती राज्याचे राज्यपाल करतात आणि राज्यपाल त्यांच्या मनाने करत नाहीत तर राज्यपालांना शिफारस कोण करत असत राज्यपालांना शिफारस करत असतात मुख्यमंत्री मुख्यमंत्री ज्यांच्या नावांची शिफारस राज्यपालाला करतात राज्यपाल त्याच व्यक्तींना काय करतात मंत्री करत असतात लक्षात मंत्री करत असतात क्लिअर यस मुख्यमंत्री शिफारस करतात मग या प्रश्नाला धरून माझा तुम्हाला प्रश्न पुढचा प्रश्न आहे मंत्रिमंडळातील पुढचा प्रश्न मंत्रिमंडळातील मंत्री किती असावेत मंत्रिमंडळातील मंत्री किती असावेत दहा टक्के बारा टक्के तिसरा पंधरा टक्के चौथा सतरा टक्के मंत्रिमंडळातील मंत्री किती टक्के असावेत यस yes. किती असावेत मंत्री मंत्रिमंडळातील मंत्री किती टक्या टक्के असावेत पंधरा टक्के सगळी रिव्हिजन पण आहे प्रश्नासोबत रिव्हिजन सुद्धा होणार आहे मुख्यमंत्र्यांसहित बरोबर ना मुख्यमंत्र्यांसहित त्या राज्याच्या विधानसभेच्या त्या राज्याच्या विधानसभेच्या पंधरा टक्के पेक्षा जास्त असणार नाहीत पंधरा टक्के आणि मग महाराष्ट्रात किती लोकमंत्री होतात त्रेचाळीस मंत्री महाराष्ट्रात होत असतात किती त्रेचाळीस मंत्री महाराष्ट्रात होतात बरोबर का यस त्यामुळं सगळी चिरफाड आपण सगळ्या बाजूनी केलेली आहे सगळ्या बाजूची चिरफाड आपण केलेली आहे मग माझा त्याला धरून तुम्हाला पुढचा प्रश्न आहे पंधरा टक्क्याची जी अट आहे पंधरा टक्क्याची जी अट आहे ती कोणत्या घटना दुरुस्तीने आली अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद कि एनव पंधरा टक्क्याची अट कोणत्या घटना दुरुस्तीने आली हुशार स्मार्ट निस्ती उत्तर यस कोणत्या घटना दुरुस्तीने आली एक्क्यानव्या घटनादुरुस्तीने जी दोन हजार तीन साली झाली तिनेही पंधरा टक्क्याची अट त्या ठिकाणी आलेली आहे ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्यायला हवी याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो चला मग बाद झाला आता लय झाली चिरफाड पुढचा प्रश्न बघू नेक्स्ट आता लय सोप्पा आहे आता लय सोप्पा प्रश्न विचारला आहे कळखट्याक टी सी एस आय बी पी एस ला असे प्रश्न येतात छोटे छोटे चालता बोलता लय हुशार लय हुशार लावा सगळी ताकद लावा असे प्रश्न येतात परीक्षेला परीक्षेला काय विचारलं जातं हे कळालं की परीक्षा सोपी जाते महाराष्ट्राच्या विधानसभेत किती सदस्य आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आहेत बरोबर का विधानसभेत मग माझा त्या प्रश्नाला प्रश्न प्रश्नाला प्रश्न असा की या दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये यस्सीच्या जागा किती सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस कि पंचवीस दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये यस्सीच्या जागा किती दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये एसीच्या जागा किती सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस कि पंचवीस यस येणतीस च्या जागा आहेत जागा आहेत पंचवीस संपलं बरोबर का जमतय का लय आहे अवघड असं काय नाही लय यस चला पुढचा प्रश्न विचारतो पुढचा प्रश्न प्रश्नाला प्रश्न प्रश्नाला प्रश्न घटनेत विधानसभेत जास्तीत जास्त किती सदस्य सांगितलेत जास्तीत जास्त किती किती चारशे साडेचारशे पाचशे का साडेपाचशे किती जास्तीत जास्त किती सदस्य सांगितलेत चारशे साडेचारशे पाचशे कि साडेपाचशे किती सांगितलेत पाचशे आणि कमीत कमी किती सांगितलेत कमीत कमी चाळीस पन्नास साठ कि सत्तर किती चाळीस पन्नास साठ कि सत्तर निवडा कमीत कमी सांगितलेले आहेत साठ साठ चाळीस विधानसभेत नाहीत चाळीस कुठं आहेत विधान परिषदेत आहेत चाळीस कुठं विधान परिषद हे साठ विधानसभेत कमीत कमी साठ जास्तीत जास्त पाचशे चला बस जल लय मोठा प्रश्न झाला लय आढावा घेतला प्रश्नाचा कटाळे उचतो यस. चला पुढच्या प्रश्नाकडे जायचंय तत्पूर्वी अत्यंत महत्वाची गोष्ट जी तलाठी भरतीची परीक्षा होत आहे त्याच्यासाठी पवन देशपांडे अकॅडमी यांच्याकडून आठवड्यातून तीन पेपर प्रिडिक्शन म्हणून डेडिकेशन टीशिएस पॅटर्न विथ एक्सप्लेनेशन उपलब्ध आहे टॉप वीस पेपर चारशे नव्याण्णव रुपयात आणि लाईव्ह एक्सप्लेनेशन त्याचं होणार आहे पवन देशपांडे अकॅडमीच्या ॲपवरती ही उपलब्ध आहे चारशे नव्याण्णव रुपयात तलाठीच्या अंतिम घटकासाठी महत्वाची बॅच म्हणून याच्याकडे पाहिलं जात आणि पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती हा क्वेश्चन नंबर थ्री नेक्स्ट क्वेश्चन विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी किमान वय किती असावं लागतं विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी किमान वय किती असावं लागतं आणि किमान वय असावं लागतं पंचवीस बरोबर पंचवीस क्लिअर उत्तर क्रमांक दोन पंचवीस क्लिअर का सोप्पा प्रश्न चला पुढे मग मी त्या प्रश्नाला धरून एक प्रश्न विचारतो विधानसभा निवडणुकीत मतदार जो मतदान करणारा असतो त्याच वय किती वर्ष असावं लागतं सतरा अठरा एकोणवीस का वीस मतदान करणाऱ्याचं वय किती असत आता त्याला पुढचा प्रश्न मूळ जी घटना होती मूळ जे संविधान होत ते मतदान करणाऱ्याच वय एकवीस वर्ष होत परंतु कोणत्या घटना दुरुस्तीने वय एकवीस वरून अठरा करण्यात आलं एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट कि चौसष्ट कोणत्या घटना दुरुस्तीने मतदानाचं वय एकवीस वर्षावरून अठरा वर्ष केलं गेलं कोणत्या घटना दुरुस्तीने मतदानाचं वय एकवीस वर्षावरून अठरा वर्ष केलं गेलं अठरा वर्ष पूर्ण असतील तर तुम तुम्हाला तिथं प्रौढ व्यक्ती म्हणलं जातं प्रौढ व्यक्ती प्रौढ व्यक्ती तर ती घटना दुरुस्ती आहे एकसष्टाव्या घटनादुरुस्तीने मतदानाचं वय एकवीस वरून अठरा केलं कधीही प्रश्न येईल सावधपणे उत्तर आलंच पाहिजे वय किती केलं एकवीस वरून अठरा घटना एक दुरुस्ती एकोणीशे अठ्याऐंशी साली ही दुरुस्ती झालेली आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे फक्त प्रश्न बघून चालणार नाही बाळांनो फक्त प्रश्न सोडवून चालणार नाही आजूबाजूला मी जे काही सांगतोय मी जे बोलतोय त्या सगळ्या गोष्टी हळूहळू कानामध्ये सेव्ह करा सेव करा ऐका व्यवस्थित त्या गोष्टींचे प्रश्न भविष्यात येणार आहेत त्याच्यामुळे त्याच्याकडे फार बारकाईनं ऐका फक्त चाललंय म्हणून चाललंय असं नको निस्त पाठवतोय हो विमान सोडतोय थम्सअप पाठवतोय हो इमोजी याला काय अर्थ नाही लक्षात यश हे असंच मिळत नसतं यश हे असंच मिळत नसतं त्याच्यासाठी खूप कष्ट करावे लागतात खूप सातत्य ठेवावं लागतं रात्रीचा दिवस करावा लागतो आ लक्षात येड्या गाभाळ्याचे काम नव्हे आल लक्षात चला पुढे जाऊया सभापती लोकसभा अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती पद कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहेत सभापती पद कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहेत प्रश्न तसा आहे ज्याचा अभ्यासही त्याच्यासाठी सोपा आहे यस कोणाकडून सभापती भारतीय राज्यघटनेतील त्यांची भूमिका ही ब्रिटन देशाकडून घेण्यात आलेली आहे बरोबर ब्रिटन देशाकडून माझा तुम्हाला प्रश्न आहे या चार पैकी भारतात नागरिकत्व जे असतं नागरिकत्व हे नागरिकत्व कोणत्या देशाकडून घेण्यात आले दे। भारतात एकेरी नागरिकत्व असतं एकेरी नागरिकत्व भारतात नागरिकत्व या चार पैकी कोणत्या देशाकडून घेण्यात आले दे। नागरिकत्व एकेरी नागरिकत्व सिंगल सिटीजनशिप वी आर इंडियन्स कोणत्या देशाकडून यस नागरिकत्व एकेरी नागरिकत्व हे सुद्धा ब्रिटन देशाकडूनच घेण्यात आलेलं आहे कोणत्या देशाकडून ब्रिटन देशाकडूनच घेण्यात आलेलं आहे लक्षात येस जर्मनीकडून काय घेतलंय जर्मनीकडून घेतलंय आणीबाणीच्या काळात आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क फंडामेंटल राइट्स यांना काय मिळेल स्थगिती मूलभूत हक्कांना काय मिळेल स्थगिती मिळेल माझा तुम्हाला पुढचा प्रश्न कोणत्या मूलभूत हक्काला किंवा कोणत्या कलमाला भारतीय घटनेचा आत्मा आणि भारतीय घटनेचं हृदय म्हणतात एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस कोणत्या कलमाला भारतीय घटनेचा हृदय किंवा आत्मा म्हणतात हुशा मी पहिल्या दिवसापासून सांगतोय जी सामान्य ज्ञान विषयाची बॅच आहे त्या सामान्य ज्ञान विषयाच्या बॅच मध्ये तुमचा प्रत्येक घटक मी कव्हर केला आहे हि जी काही पोरं चॅटबॉक्स मध्ये एवढं हुशारने उत्तर देत आहेत बाळांना नऊशे नव्याण्णव रुपये आता आपल्याला लय वाटतात परंतु नऊशे नव्याण्णव रुपये जर आपल्याला दोन मार्क्स देणार असतील आणि दोन मार्काने जर आपला निकाल राहणार असेल तर नऊशे नव्याण्णव रुपये मोठे का आपला निकाल मोठा हे ठरवलं पाहिजे अनेकांना वाटतं की सर नऊशे नव्याण्णव रुपये घेता नऊशे नव्याण्णव रुपये घेता अरे तुला जर दोन मार्क वाढले तू जर तलाठी झाला तर चाळीस हजार रुपये तू पगार आहे नऊशे नव्यान रुपयाचे तू पेड आहे दोन हजार रुपयाचा तू गुलाल उधाळणारे तीन हजार रुपये भाड्याचा तुझ्या असणार आहे बावीस जणांना तू देणार आहे नऊशे नव्यान रुपयाची कुठं अगरबत्ती लावतो आपल्या भाषेत म्हणाय गेलं तर बरोबर त्यामुळं जर दोन मार्क वाढत असतील तर फार महत्वाचं आहे महाराष्ट्र पूर्ण झालाय भारत संपत आलाय आणि पॉलिटी अर्ध्यात आहे अर्थव्यवस्था लवकर सुरू होईल नव्याने करणाऱ्या लोकांनी सामान्य ज्ञानला हलक्यात घेऊ नये ते एवढं सोपं नाही रिझल्ट सामान्य ज्ञानमुळेच जातात पुढच्या प्रश्नाकडे जायचंय तुमच्या स्क्रीनवरती आजच्या दिवसाचा पुढचा प्रश्न हा नेक्स्ट क्वेश्चन नंबर एट पैसे कमवता येतात पण वेळ परत मिळत नाही गेलेला वेळ कालचा दिवस संपलाय आयुष्यात वेळेवरती अजून कोणालाही विजय मिळवता आला नाही मानव चंद्रावर गेलाय परंतु वेळेवरती विजय मिळवता आला नाही वेळ आयुष्यात फार महत्वाची आहे यस विधानसभेचं कामकाज कोणाच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली चालतं साहजिकच आहे विधानसभा अध्यक्षाच्या चा मार्गदर्शनाखाली चालतं आणि महाराष्ट्र राज्याचे सध्याचे विधानसभा अध्यक्ष कोण आहेत राहुल नार्वेकर राहुल नार्वेकर आणि उपाध्यक्ष कोण आहेत उपाध्यक्ष आहेत नरहरी झिरवळ नरहरी झिरवळ यस संपलं आय एम पी परीक्षेला प्रश्न येऊ शकतो विधानसभा अध्यक्षांच्या नेतृत्वात काम चालत असत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचंय सभापती हा विधान परिषदेला असतो सभापती हा विधान परिषदेला असतो वेगळं काहीच नाही त्याच्यात फक्त इकडे ह्याला सभापती म्हणावं याला, याला अध्यक्ष म्हणावं येस चला पुढच्या प्रश्नाकडे तुमच्या स्क्रीनवरती सहा वाजता आज लेक्चर झालंय अय आज सहा वाजता लेक्चर झालंय आणि त्या सहा वाजताच्या लेक्चर मध्ये मी हे शिकवलेलं आहे आनंदी आनंद गडे सगळ्यांच्या डोक्यावरती एंजेलचे रिंग असेल दुराळा जाळ संग दूर खडॅक लेक्चर झाल्यानंतर प्रश्नांची पीडीएफ आपल्या विशाल लोंडे या टेलिग्राम चॅनल वरती मी टाकत असतो तिथून पीडीएफ घेता येईल याला जॉईन करावं लागेल त्याच्यासाठी विशाल लोंडे आणि मग महाराष्ट्राच्या विधीमंडळाची किती अधिवेशन होतात तीन अधिवेशने किती तीन कोणती रे तीन एक पावसाळी दुसरं उन्हाळी त्या उन्हाळीलाच आपण म्हणतो अर्थसंकल्पीय आणि एक असतं हिवाळी बरोबर का यस आणि मग माझा पुढचा प्रश्न दोन अधिवेशनामध्ये किती महिन्याचा अंतर असावा असं घटनेने सांगितलंय दोन महिन्यामध्ये किती दोन अधिवेशनात किती महिन्याचं अंतर असावं असं घटनेनं सांगितलंय दोन अधिवेशनामध्ये किती महिन्याचं नाही नाही ज्यांनी चार चार उत्तर दिलंय त्यांनी इथं चार त्रिक बारा केले तुमचं चुकलंय तुम्ही गणलेत चार त्रिक बारा नाही घटनेने दोन महिन्याच्या अधिवेशनात सहा महिन्याचं अंतर सांगितलंय इथं गुणाकार भागाकार करायचं नाहीये हे काही गणित नाहीत अधिवेशन जरी तीन होत असली तरी दोन अधिवेशना दरम्यान सहा महिन्याचं अंतर सुचवलेलंच आहे गंडवलंय चार आणि तीन वाल्यांचं डिपॉझिट गेलेलं आहे सहा महिने मग माझा पुढचा प्रश्न अधिवेशन कोण बोलावतात एक राज्यपाल दोन मुख्यमंत्री तीन विधानसभा अध्यक्ष चार यापैकी नाही अधिवेशन कोण बोलावतं या तिघांपैकी सांगा 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 अधिवेशन कोण बोलावत राज्यपाल मुख्यमंत्री अध्यक्ष यापैकी नाही दन धनाद्न दे दना दन अधिवेशन बोलावण्याचं काम राज्याचे राज्यपाल करतात वेळ काळ ठिकाण सगळं तेच सांगतात बरोबर का जमतय का हे सगळे पीवायक्यू आहेत असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेला दिसणार आहेत आत्मविश्वास वाढत असतो आणि तो आत्मविश्वास आपल्याला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जात असतो तो आत्मविश्वास वाढायचा असेल तर फक्त लेक्चर करून आणि पुस्तक वाचून चालणार नाही त्याच्यासाठी प्रश्न सोडवावे लागतील आणि ते जर प्रश्न सोडवल्यानंतर ते जर आपले बरोबर आले तर शांततेत झोप लागेल केलेल्या दिवसात आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास केलाय हे स्वतःच्या मनाला सांगितल्यानंतर मनात भीती बाळगणार नाही की मी पास होईल की नाही बरोबर यस आपला जो टेलिग्राम चॅनल आहे विशाल नोंडे माझ्या नावानेच टेलिग्राम चॅनल आहे माझ्यासारखा एक माणूस दिसल तिथं चित्र त्याच्यावर तू कुणी जॉईन केलं की जॉईन होतं तिथं पीडीएफ मिळून जाईल पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती हा तुमची सगळी ताकद आणि आमचा एक प्रश्न तुमची सगळी ताकद आणि आमचा एक प्रश्न यस, yes. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा जो ठराव मांडला तो कोणत्या वर्षी मांडला तो ठराव मांडला एकोणीसशे सेहेचाळीस मग माझा पुढचा प्रश्न आहे तो दिनांक कोणता अकरा बारा तेरा का चौदा डिसेंबर बोला 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 अकरा बारा का तेरा चौदा डिसेंबर किती डिसेंबर तेरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला बरोबर मग मी प्रश्नाला पुढचा प्रश्न विचारू का तुमची सगळ्यांची अनुमती आहे मी प्रश्नाला पुढचा प्रश्न विचारू का प्रश्नाला पुढचा प्रश्न प्रश्नाला पुढचा प्रश्न यस किमान जर हा उद्दिष्टांचा ठराव म्हणजे भारतीय घटनेतलं काय एक मूलभूत हक्क दोन डीपीएसपी तीन फंडामेंटल ड्युटीज चार सरनामा हे उद्दिष्टांचा ठराव म्हणजे घटनेतलं काय मूलभूत हक्क फंडामेंटल राईट्स डीपीएसपी मूलभूत कर्तव्य का सरनामा खुश दिल खुश हुआ, तुम्ही जर उत्तर देत असाल तर मला सुद्धा आनंद आहे लक्षात यस काय उद्दिष्टांचा ठराव म्हणजे सरनामा हा उद्दिष्टांचा ठराव बावीस जानेवारी एकोणीशे सत्तेचाळीस रोजी कोणी स्वीकारला संविधान सभेने स्वीकारला संविधान सभेने चला संविधान सभेने स्वीकारला बावीस जानेवारी पुढचा प्रश्न प्रश्नाला प्रश्न संविधान सभेची पहिली बैठक कधी पार पडली संविधान सभेची पहिली बैठक कधी पार पडली संविधान सभेची पहिली बैठक कधी पार पडली स्लो झालाय काय झोपाल्यात जो काय जोश पाहिजे आग आगीचा गोळा पाहिजे आणि या मुलांना कोणतीही नोट्स दिलेली नाही कोणताही कागद नाही कोणतं पुस्तक नाही फक्त लेक्चर ऐकलं यांनी माझ्या सामान्य ज्ञान बॅच कान आणि डोळे बस कळख नऊ डिसेंबर आणि मग संविधान सभेची पहिली बैठक झाली त्या दिवशी कोणता वार होता सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार पहिली बैठक झाली त्या दिवशी कोणता वार होता संडे हो या मंडे यस कोणता वार होता सोमवार होता सोमवार यस चला दन। पुढच्या प्रश्नाकडे आणि म्हणून मी तुम्हाला सातत्यानं सांगतोय सामान्य ज्ञान बॅच नऊशे नव्याण्णव रुपयात माझी जी आहे तिथं महाराष्ट्र पूर्ण झालाय आणि सध्या भारत सुरू आहे आणि भारतानंतर तिथं काय होणार आहे सोबतच तिथं अर्थशास्त्र होणार आहे आणि पवन देशपांडे अकॅडमीच्या माध्यमातून चारशे नव्याण्णव रुपयात टॉप ट्वेंटी पेपर्स लाईव्ह एक्सप्लेनेशन उपलब्ध आहे फक्त तलाठी भरतीसाठी चला पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन लय सोप्पा प्रश्न आहे दिल थांब किटी डोळे बंद करून बघा नेक्स्ट सोप्पा प्रश्न दोन गोष्टींमध्ये कन्फ्युज होताय तुम्ही मूलभूत हक्कांची मागणी कुणी केली असा प्रश्न विचारलाय तुम्हाला असं विचारलेलं नाही प्रश्न नीट आहे प्रश्न नीट वाचायचा आहे आणि मग उत्तर लिहायचंय अतिघाई संकटात जाई आणि रिझल्ट सुद्धा जाई आणि मग आयुष्याला फक्त पश्चाताप होई बरोबर शांत डोक्याने विचार करायचा आहे आपला अभ्यास खूप सुंदर असतो छान असतो पण आपल्याला लढाई कुठं जायची असती मूलभूत हक्कांची सगळ्यात पहिल्यांदा मागणी एकोणीशे अठ्ठावीस साली मोतीलाल नेहरू म्हणजेच कुणी केली होती नेहरू रिपोर्टने केली होती नेहरू रिपोर्ट यस सांगितलंय लेक्चर मध्ये नेहरू रिपोर्टने मागणी केली होती कुणी मागणी केली होती नेहरू रिपोर्टने सर्वप्रथम मागणी केली होती उत्तर क्रमांक तीन यस yes. आणि मग माझा प्रश्न तुम्हाला आहे कि सबेची मागनी कुनी की या चार गोष्टींमध्ये संविधान सभेची सर्वप्रथम मागणी कोणी केली होती संविधान सभेची सर्वप्रथम मागणी कोणी केली होती आता सोडवा Yes. यस गांधी यांनी मागणी केली पण पर्यायात गांधी नाही ना गांधी गांधी काय करतात त्याचं उत्तर आहे एन रॉय चौतीस साली यम एन रॉय यांनी सर्वप्रथम मागणी केली होती संविधान सभेची आणि एकोणीसशे बावीस साली गांधी यांनी केली परंतु गांधी यांनी संविधान सभा असा शब्द कुठेही वापरला नाही क्लिअर गांधींनी संविधान सभा असा शब्द कुठेही वापरला नाही मानवेंद्रनाथ रॉय पुढचा प्रश्न लेस ऑफ पाय बघा आता काय जो कोणी भारताचा उपराष्ट्रपती होतो जो कोणी भारताचा उपराष्ट्रपती होतो तो आपोआप तुमच्या माझ्या देशाच्या राज्यसभेचा काय असतो रे राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो संपलं तीन बरोबर का आणि सध्या कोण आहेत जगदीप धनकड जगदीप धनकड भारता हे भारताचे काय आहेत उपराष्ट्रपती आहेत भारताचे पहिले उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती सध्या जगदीप धनकड आहेत बरोबर मग माझा तुम्हाला या प्रश्नाला धरून पुढचा प्रश्न की उपराष्ट्रपती हे पद भारताने कोणत्या देशाकडून आणले अमेरिका ब्रिटन आयरलँड जर्मनी उपराष्ट्रपती पद हे भारताने कोणत्या देशाकडून आणले अमेरिका ब्रिटन आयरलँड जर्मनी कोणत्या देशाकडून आणले यस भारताने हे पद अमेरिकेकडून आणलं कारण अमेरिकेचा सुद्धा उपराष्ट्रपती हा त्यांच्या सिनेटचा म्हणजेच त्यांच्या राज्यसभेसारख्या सभागृहाचा उप उपाध्यक्ष म्हणजेच सभापती असतो उपाध्यक्ष होते अध्यक्ष म्हणजेच सभापती असतो ना नापलं सारखाच विषय संपलं अमेरिका मार्गदर्शक तत्वे डीपीएसपी कोणत्या देशाकडून आणलेली आहेत सोपा प्रश्न भारतीय घटनेतली डीपीएसपी कोणत्या घटने देशाकडून आणलेली आहेत कॅनडा त्याच्यात पर्याय आहे का कोणत्या देशाकडून डीपीएसपी आपण आयर्लँड कडून आणलेली फ्रान्स फ्रान्सकडून काय आणलंय आपण फ्रान्सकडून स्वातंत्र्य समता आणि बंधुता फ्रान्सच्या गणराज्य पण फ्रान्सच्या आहे मी रशियाला बांध दाखवलाय आयर्लँडला दाखवायचा सॉरी आयर्लंडला आयरलँडला तिकडे गेल तर बाध रशियाकडून काय आणलं मूलभूत कर्तव्य आणि अमेरिकेकडून काय आणलं मूलभूत हक्क मूलभूत हक्क आणले लक्षात मूलभूत कर्तव्य रशियाची आयर्लंडची मार्गदर्शक तत्वे हे सगळे प्रश्न टी सी एस आणि आयबीपीएस पॅटर्नचे पी वाय क्यूज आहेत ह्याची पी डी एफ माझं लेक्चर झाल्यानंतर जो टेलिग्राम चॅनल आहे माझा विशाल लोंडे असं इंग्रजीत सर्च करायचं तिथं माझा चित्र येईल त्याला जॉईन करायचं तिथं पीडीएफ अवेलेबल असेल पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती हा काही लोक गणलेली आहेत काही लोक गणलेली आहेत गणलेल्या लोकांचं अभिनंदन प्रश्न असा आहे की भारतीय घटनेत एकूण अकरा कर्तव्य आहेत किती कर्तव्य आहेत अकरा त्या अकरा कर्तव्यांपैकी दहा कर्तव्य बेचाळीसाव्या हो घटना दुरुस्तीने आलेले आहेत बेचाळीस आणि अकरावं कर्तव्य हे घटना घटनादुरुस्तीने आलेलं आहे तुम्हाला विचारलंय की अकरावं कर्तव्य कोणत्या घटना दुरुस्तीने आलं शहाऐंशीव्या ज्याने ज्याने दुसरं उत्तर लिहिलं त्याचं उत्तर चुकलं दहा कर्तव्य बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीने आली दहा आणि अकरावं कर्तव्य शहाऐंशीव्या घटना दुरुस्तीने आलेलं आहे येस yes. आणि ही मूलभूत कर्तव्य याच्यासाठी एक समिती होती कोणती समिती त्या समितीचं नाव होत स्वर्णसिंग समिती आठवतंय का समितीचं नाव काय होतं स्वर्णसिंग समिती बरोबर स्वर्णसिंग समिती त्या स्वर्णसिंग समितीची शिफारस आणि त्या शिफारशीने काय झालेली आहे मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय घटनेत झालेला आहे ही बाब खूप महत्वाची आहे चला पुढे प्रश्न जरा अवघडे व्यवस्थित वाचा प्रश्न व्यवस्थित वाचा समजून घ्या मगाशी शिकलो आज सहा वाजता लेक्चर झालंय याच सहा वाजता लेक्चर झालंय तेव्हा शिकलाय तुम्ही हे आठवतय का यस <coughs> हे कोणते विधान बरोबर आहे सभापतीच्या नियंत्रणाखाली काम चालतं हे बरोबर आहे परंतु सदस्य दर किती वर्षांनी निवृत्त होतात दर दोन वर्षांनी किती सदस्य निवृत्त होतात वन थर्ड सदस्य निवृत्त होतात दर दोन वर्षांनी वन थर्ड सदस्य निवृत्त होतात दर दोन वर्षांनी वन थर्ड सदस्य निवृत्त होतात बरोबर का आणि मग त्या जागा रिक्त झाल्या की तर काय घेतली जाते निवडणूक घेतली जाते यस yes. म्हणून दुसरं चूक आहे पहिलं बरोबर आहे पहिलं बरोबर आहे तो उत्तर क्रमांक तीन पण काही लोकांचं पहिलं बरोबर आहे म्हणून ते पहिला पर्याय लिहितात पहिला पर्याय नाही इथं पहिला पर्याय इकडे चुका नाही करायच्या गडबड नाही करायची गोंधळ नाही करायचं लक्षात यस yes. बघा बरं जमतय का जमते का बघा मग अशी इंग्रजीत बोललो होतो मी मग अशी इंग्रजीत बोललो होतो जमतय का बघा ताकद लावा जरा मग अशी इंग्रजीत बोललो होतो कोणती जोडी योग्यरित्या जुळते याला काय म्हणतो आपण एम सी आणि याला म्हणतो एम ए बरोबर का लेजिस्लेटिव्ह असेंब्ली लेजिस्लेटिव्ह काउन्सिल दोन्ही बरोबर आहे उत्तर क्रमांक तीन आठवत आहे येस दोन्ही विधाने बरोबर आहेत मग माझा प्रश्न आहे आज देशात किती राज्यांना विधान परिषद आहे पाच सहा सात कि आठ किती राज्यात विधान परिषद आहे किती राज्यांमध्ये विधान परिषद आहे पाच सहा सात आठ किती सहा राज्यांमध्ये आहे आणि विधान परिषद जी आहे ती विधान परिषद निर्माण करणे किंवा नष्ट करणे याची तरतूद कोणत्या कलमात आहे एकशे अडुसष्ट एकशे एकोणसत्तर एकशे सत्तर एकशे एकाहत्तर कोणत्या कलमात विधान परिषदेची निर्मिती आणि नष्ट करण्याची तरतूद आहे कोणत्या कलमात यस तरी चुकतंय काहींच चुकतंय 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 नाही नाही प्रश्नाचं उत्तर आहे एकशे एकोणसत्तर प्रश्नाचं उत्तर काय एकशे एकोणसत्तर चला पुढे जायचंय ऑलरेडी झालाय हा प्रश्न फास्ट मध्ये उत्तर घ्या ऑलरेडी झालाय प्रश्न हा फास्ट मध्ये उत्तर घ्या यस yes. किती वय लागत वय लागत पंचवीस वर्ष बरोबर ना विधानसभेला विधान परिषदेला किती वय लागत तीस वर्ष राष्ट्रपतीला किती वय लागत राष्ट्रपतीला पस्तीस वर्ष उपराष्ट्रपतीला किती लागत पस्तीस वर्ष दोघांना बी पस्तीस चला पुढे मगाशी शिकवलेलं आहे आजच आजच शिकवलं आहे कोणता अधिवेशन हे नागपुरात आयोजित केलं जात महाराष्ट्रातलं कोणतं अधिवेशन हे नागपुरात आयोजित केलं जात अर्थसंकल्पीय पावसाळी हिवाळी यस पहिली दोन अधिवेशन कुठं होतात मुंबईला आणि खालचं अधिवेशन हिवाळी कुठं होतं नागपूरला मग उत्तर काय तीन yes. प्रश्न जरा अवघडे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत एकल संक्रमणीय ज्याला आपण काय म्हणतो पसंती क्रम प्रौढ मतदान नाही बरं प्रौढ मतदान नाही पसंती क्रम याबद्दल निवडणूक होत नाही हा या प्रश्नाचं उत्तर या प्रश्नाचं उत्तर हे पाहिजे दोन 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 केवळ तीन इकडे ना दोन उत्तर पाहिजे दोन सॉरी दोन उत्तर पाहिजे दोन ओके हा याच दिल करून दिले Yes. राष्ट्रपतीच्या निवडणुकीला पसंती क्रमे राज्यसभेला पसंती क्रमे विधान परिषदेला पसंती क्रमे अजून कुठे उपराष्ट्रपतीला पण आहे पण पंतप्रधानाला ना मात्र नाही बरोबर विधानसभा त्याच्यानंतर लोकसभा बरोबर पंतप्रधान मुख्यमंत्री यांच्यासाठी कोणते असते प्रौढ म्हणजे अठरा वर्ष वय हो पूर्ण एक व्यक्ती एक मतदान असतं जातो आपण बटन दाबतो प्रश्नाचं उत्तर काय चार बरोबर ना चार प्रतिनिधित्व म्हणजे पसंती क्रम आणि दुसरी जी असते ती प्रौढ मतदान म्हणजे आपण जे करतो मशीनवर जाऊन एक बटन दाबतो ते प्रौढ मतदान अनटचाबिलिटी अस्पृश्यतेची चाल कोणतं कलम नष्ट करतं अनटचाबिलिटी पर्याय लिहायचंय पर्याय उत्तर नाही लिहायचं पर्याय एक दोन तीन चार सवय लावा सवय लावा गोंधळा घालून सवय लावा परीक्षेला सतरा शोधतान सतरा ऑप्शनच नसेल अडचणीत याल ऑप्शन एक बरोबर yes. येस चला पुढे पुढचा प्रश्न विचारतो मूळ घटनेत मूळ घटनेत किती मूलभूत हक्क होते मूळ घटनेत किती मूलभूत हक्क होते मूळ घटनेत किती मूलभूत हक्क होते मूळ मूळ घटनेत किती मूलभूत हक्क होते किती होते सात होते सात सध्या किती आहेत सहा आहेत रद्द कोणता झाला संपत्तीचा हक्क संपत्तीचा हक्क रद्द झाला यस पुढचा प्रश्न मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमा अंतर्गत नमूद आहेत कोणत्या कलमात तर ते आहेत एक्कावन्न ए मग माझा प्रश्न आहे मूलभूत कर्तव्य कोणत्या भागात आहेत भाग तीन भाग चार चार ए पाच ए कोणत्या भागात आहेत मूलभूत कर्तव्य कोणत्या भागात आहेत भाग चार ए असं पाहिजे चार ए मध्ये एक्कावन्न ए चार ए लक्षात चार ए असं त्याचं उत्तर पाहिजे तर ते बरोबर आहे पुढचा प्रश्न विधान परिषदेची महाराष्ट्राची सदस्य संख्या किती किती सदस्य संख्या अठ्यात्तर यस मग विधान परिषदेवर राज्यपाल किती लोकांना नियुक्त करतात राज्यपाल विधान परिषदेवर किती लोकांना नियुक्त करतात दहा अकरा बारा चौदा राज्यपाल नियुक्त किती आहेत किती बारा राज्यपाल नियुक्त असते पुढचा प्रश्न लय सोपा आता येऊ संविधान सभेचे अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद बरोबर आणि या चौघांपैकी मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते मसुदा समितीचे अध्यक्ष कोण मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर आंबेडकर नंबर चुकलेले आहेत मला समजले इथं दोन पाहिजे इथं तीन पाहिजे आंबेडकर हे कोण होते मसुदा समितीचे अध्यक्ष होते भारतीय घटनेच्या प्रस्तावनेची प्रस्तावना म्हणजे सरनामा कोणत्या देशाची संकल्पना आहे म्हणजे अमेरिका आणि यु आर आर म्हणजे रशिया आता लह काय सुरुवात आहे आम्ही भारताचे लोक द पीपल ऑफ इंडिया इंडियाला सरनामा अमेरिका देशाकडून मग पुढचा प्रश्न सरनाम्यात खालीलपैकी कोणती तारीख आहे सव्वीस डिसेंबर सव्वीस नोव्हेंबर सव्वीस ऑक्टोबर सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास एकोणीसशे एकोणपन्नास एकोणीसशे एकोणपन्नास एकोणीसशे एकोणपन्नास सरनाम्यात कोणती तारीख आहे ऑप्शन वन ऑप्शन टू ऑप्शन थ्री ऑप्शन फोर काारीख है सवीस नोवेम्बर एक सरनामेत तारीख पुढचा प्रश्न किती वर्ष कार्यकाळ असतो किती कार्यकाळ असतो पाच वर्ष पाच वर्ष कार्यकाळ असतो आणि सहा कोणाचा असतो विधान परिषदेचा तुम्हाला विधानसभा विचारले पाच वर्ष पुढचा प्रश्न आपला जो टेलिग्राम चॅनल आहे विशाल लोंडे त्याच्यावरती मी पीडीएफ टाकेल विधानसभेचे कामकाज सभापतीच्या नेतृत्वात असतं का नाही कोणाच्या अध्यक्षांच्या आणि सभापतीची नियुक्ती राज्यपाल करतात का अजिबात नाही कोण करतं निवड आणि नियुक्ती त्याचे सदस्य बरोबर ना सदस्यातून एक जण काय होत असतो अध्यक्ष एक जण सभापती दोन्ही बरोबर नाही कोणतंच विधान बरोबर नाही दोन्ही चुक आहेत कोणतेही नाही उत्तर क्रमांक दोन जा स्वराज्य बॅच फास्ट ट्रॅक बॅच क्रमांक बारा फास्ट ट्रॅक पद्धतीने प्रत्येक दिवसाच्या प्लॅनिंग करून घेणार आहेत जे स्वराज्य बॅच क्रमांक बारा तलाठी बॅच बारा टी सी एस पॅटर्न ही देखील पवन देशपांडे उपलब्ध आहे आणि नुकतीच आलेली नगर परिषदेची जाहिरात त्याच्यासाठीची लेखा परीक्षा आणि लेखा सेवा पेपर क्रमांक दोन संपूर्ण तयारी कॉमर्स ग्रॅज्युएट लोकांसाठी ही देखील बॅच आपल्यासाठी इथे उपलब्ध आहे थांबूया तिथे तुम्हाला सर्वांची रजा घेतो परत भेटू नक्कीच येस चला थँक यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र